करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिराच्या दर्शन वेळेत बदल केला आहे। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सगळ्या मंदिरांच्या दर्शन वेळेत बदल केलाय। यापूर्वी सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 अशी दर्शनाची वेळ होती, पण आता यापुढे अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर इथून पुढे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत भक्तांसाठी खुले असेल। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये तुम्हाला ज्योतिबा आणि अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतलेला आहे। याआधी सकाळी आणि दुपारी संध्याकाळी अशी वेळ होती, पण त्यात आता बदल केला आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला अंबाबाई आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाता येईल। पूर्वीचं सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत होता, 12 ते 3 बंद होतं, परंतु आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे देशात काल आणखी 35,871 जणांना कोरोना झाला। गेल्या 100 दिवसांमधील उच्चांकी आकडा आहे हा, त्यामुळे बाधितांची संख्या 1,14,74,605 वर गेली आहे। देशात सलग 8व्या दिवशी कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। सध्या एकूण 2,52,364 उपचाराधीन रुग्ण आहेत। हे प्रमाण एकूण बाधितांच्या 2.20% आहे। इकडे नागपुरात कोरोनाचा कहर सुरूच आहे। 24 तासात 3,796 रुग्ण आढळलेत। नागपुरातील आजपर्यंतची कोरोनाबाधितांची ही सर्वाधिक संख्या आहे, सर्वाधिक वाढ आहे। सलग 3र्या दिवशी उच्चांकी वाढ नागपुरात झाली आहे। शहरात 2,913 आणि ग्रामीण भागात 880 बाधितांची भर पडली आहे। कोरोनानं 23 जणांचे बळी घेतलेत, तर 24 तासात 1,227 जण कोरोनामुक्त झालेत। पुण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते। 24 तासात इथे जवळपास 4,700 रुग्ण आढळलेले आहेत, तर दिवसभरात 885 रुग्णांना डिस्चार्ज दिला। पुण्यात कोरोनाबाधित 28 रुग्णांचा 24 तासात मृत्यू झाला। मालेगावात सुद्धा कोरोनाचा धोका वाढलाय। कोरोना प्रादुर्भावाचा वेग अजूनही 61% इतका आहे, त्यामुळे शहरातल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यात। तातडीनं कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत। त्याचसोबत महापालिका आणि पोलीस यंत्रणेला समन्वय ठेवून काम करण्याचे आदेशही दिलेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24